हाय सगळ्यांना. तर काय चाललंय ह्यांना नणंद भाऊजा यांचं दोघींच बघा गे. लाडू करायचो, नवे लाडू करतोय. आणि कसले लाडू करताय हे असले? गांभीर्याचे लाडू. आणि हे गुळाचं काय केले? गुळाचे घरे करायचे, रताळ्याचे ते रताळ सोलायचे. काय रताळ आहे ती रताळ ती हे टाकायची, घाऱ्या करायच्या. ह्याच्या कापण्या पण करता येतील शंकर बाळ्यासारख्या. दोन्ही पण होत. तर तुम्हाला सगळ्या सारख्या घाऱ्या करायच्या. म्हणजे हे 2-4 दिवस असं गावात प्रवासाला गेलं ना राहत चांगलं ते, म्हणून घाऱ्या करायच्या रताळ टाकायचं. तर चालल्यात कसेच लाडू चाललेत ही? बेसन पिठाचे लाडू पाडून नाही त्याला तळून. हा त्याला तळून घ्यायचे असे निवाद करून बारके छोटे. आणि मग ते चुरायचं का? आणि मग पाकात टाकायचं. मग पाकात टाकायचं चुरून परत. आणि परत करायचं पाकात टाकायचं. कळीचे लाडू असते तसंच करायचं. तर चाललंय आता. तुम्हाला माहिती आहे आम्ही कुठं जाणार आहे ती? आम्ही सगळी केरळला जाणार आहे. तर चाललंय बघा यांचं स्वयंपाक. चाललंय बघा आमची स्वयंपाकात असली उरकू लागणार आहे आम्हाला पाडापाडा. हा सगळ्यांनी बॅगा भरल्यात पण मी काय अजून बॅग भरली नाही. मला भरायची बॅग. चिवा तू यायची का? यायची. हा सगळी जायच्या. तर पाकलं का ते? लय जाड होतंय का ते?